कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरुवात उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागेसाठी एकूण बेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत या निवडणुकीत खरी लढत भाजपा व काँग्रेस या दोन पॅनलमध्ये होत असून या निवडणुकीत कोणता पॅनल बाजी मारेल हे निकालानंतर स्पष्ट होईल या निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया विद्यावर्धनी हायस्कूल मतदार मतदान केंद्रावर अठ्ठावीस एप्रिल रोज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली असून मतदान केंद्रावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन व पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे